Hello friends, in this video we are going to learn Marathi translation of 8th standard English lesson Two Gentlemen of Verona. Before we start this video, I request you to subscribe our channel for upcoming videos. AJ Cronin has very well caught the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. AJ Cronin यांनी वेरोनाचे दोन सदग्रस्त या गोष्टीमध्ये निस्वार्थ मदत ही कल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने रेखाटली आहे. त्यांनी या कथेतून नातेसंबंधातील समर्पणाचे महत्त्व अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहे. द स्टोरी रिव्हॉल्व्ज अराउंड द टू बॉईज नेम्ड निकोला अँड जॅकोपो हु डू न्युमरस थिंग्स टू अर्न मनी ओनली टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हु सफर्स फ्रॉम ट्युबरक्लॉसिस ऑफ द स्पाइन. वेरोनाचे दोन सदग्रस्त ही गोष्ट निकोला आणि जॅकोपो या दोन भावंडांची आहे. ते दोघे पाठीच्या कण्याच्या क्षयरोगापासून त्रस्त असलेल्या त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे कमावण्याच्या उद्देशाने असंख्य प्रकारची कामे करतात. द स्टोरी बिगिन्स विथ द नरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द आल्प्स. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. या गोष्टीची सुरुवात लेखक आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत असताना होते. येथेच त्याला स्ट्रॉबेरी विकत असलेल्या त्या दोन भावंडांची पहिल्यांदा ओळख होते. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. लेखकाला त्याच्या गाडीच्या चालकाने जंगली फळे विकत घेण्यास मनाई केलेली असताना सुद्धा लेखक त्यांच्याकडून स्ट्रॉबेरीची मोठी टोपली विकत घेतो आणि शहराकडे गाडी चालवत निघून जातो. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. लेखक त्या मुलांकडून स्ट्रॉबेरी विकत घेतो हा प्रसंग लेखक आणि ती दोन मुले यांच्यामध्ये जवळीकता वाढण्याची पहिली पायरी ठरण्यामध्ये महत्त्वपूर्ण बनतो. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दिस अमेजेस द नरेटर. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्युमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. दुसऱ्या दिवशी ती दोन मुले लेखकाला एका चौकामध्ये बुटांना चकाकी देताना आढळतात. यामुळे लेखक खूपच आश्चर्यचकित होतो. तेव्हा ती मुले लेखकाला सांगतात की पैसे कमावण्यासाठी ते अनेक प्रकारची कामे करतात. हिअर द नरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट सिरियस प्लीजंट अँड अर्नेस्ट. या प्रसंगानंतर लेखकाच्या मनामध्ये त्या मुलांबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्याला ती मुले निष्पाप प्रामाणिक गंभीर आनंदी आणि सच्ची वाटतात. द बॉईज आर व्हेरी यूजफुल टू द नरेटर. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नरेटर रिक्वायर्स. ती मुले लेखकाला खूप उपयोगी पडतात. लेखकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते खूपच इच्छुक असत. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नरेटर वन स्टॉर्मी नाईट. लेखकाला ती मुले एका वादळ असलेल्या रात्री वर्तमानपत्र सुद्धा विकताना आढळतात. One day when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful
if they get a lift to the nearby village Polita. एके दिवशी जेव्हा लेखकाने त्यांना तो त्यांची काही मदत करू शकतो का असे विचारले तेव्हा ती मुले म्हणाले जर लेखकाने त्यांना जवळच असलेल्या पोलिटा खेडेगावामध्ये त्याच्या गाडीत बसवून नेले तर ती मुले खूपच आभारी असतील. अल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे ही टेक्स देम देअर. पोलिटा हे खेडेगाव लेखकाच्या मार्गामध्ये येत नसताना सुद्धा लेखक त्यांना तिकडे घेऊन जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे आणखी खूप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. त्यानंतर ती मुले एका इमारतीत जातात आणि ती एका तासात परत येईपर्यंत लेखकाला उपहारगृहामध्ये थांबण्याची विनंती करतात. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. उत्सुकतेमुळे लेखक ती मुले जात असलेल्या ठिकाणापर्यंत त्यांचा पाठलाग करतो. खरे तर ते ठिकाण म्हणजे एक दवाखाना असतो. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. नर्सने दाखवलेल्या खोलीतून डोकावून पाहिल्यानंतर त्या लेखकाच्या लक्षात येते की ती मुले त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत आहेत. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. लेखकाला आमंत्रित न केलेल्या ठिकाणी आल्याचे अजिबात वाटत नाही. तो त्या नर्सला त्या मुलांबद्दल अधिक माहिती विचारतो. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. त्यावेळी ती नर्स लेखकाला त्या मुलाचे वडील युद्धात मारले गेले आहेत, त्याचे घर युद्धात उद्ध्वस्त झाले आहे आणि त्याच्या बहिणीला क्षयरोग झालेला आहे अशी त्या मुलांची दुःखद गोष्ट सांगते. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. ती मुले निवारागृहात राहतात आणि फक्त त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे देता यावेत यासाठी उपाशी राहतात. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. त्या मुलांनी त्यांचे दुःख गुपित ठेवून आणि त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी मदत करून दाखवून दिले की युद्धाने त्यांची इच्छाशक्ती कमी केलेली नाही. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिईंग्स इन देअर ओन स्पेशल एज सबटल वे. ती मुले त्यांच्या खास आणि शोधूनही न आढळणाऱ्या गोष्टींमुळे महान, सभ्य आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. This story distinctly talks about how true the implication says, where there is will, there is a way. ही गोष्ट जेथे इच्छाशक्ती तेथे मार्ग ही उक्ती स्पष्टपणे अधोरेखित करते. एकंदरीत या पाठातील त्या दोन मुलांचे त्यांच्या बहिणीवर खूप खूप प्रेम आहे. बहिणीच्या आजारावरील उपचारासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. वडिलांचा आधार हरवलेला असताना सुद्धा त्यांनी केलेला संघर्ष हा नावाजण्यासारखा आहे. इतक्या लहान वयामध्ये त्यांनी ते एक उत्तम व्यक्ती आहेत, एक आदर्श बालक आहेत हे सिद्ध केलेलं आहे. म्हणूनच लेखक एजे क्रोनिन यांनी या गोष्टीला नाव दिलेलं आहे टू जेंटलमेन ऑफ वेरोना, म्हणजेच वेरोनाचे दोन सदग्रस्त. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे आणखी खूप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.
आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।